एक आटपाट नावाचं गाव होतं, त्या गावात सगळे खुश होते. पण तेवढ्यात 2020 आलं आणि आयुष्याची माती झाली. या कोरोनामुळे जरी आम्ही घरी बसलो असलो तरी काही गोष्टींनी आम्हाला दिलासा दिला होता, ते म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबचे व्हिडिओज, वेब सिरीज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पबजी. पबजी त्याला मी खूप रिस्पेक्ट देऊन बोलवायचो, त्याच्या नावानंतर आम्ही जी लावायचो. पण सरकारने जी आमची मारली आहे ना, असू दे, सरकारच्या पुढे कोण जाऊ शकत. सरकार थँक्यू. तर 2 सप्टेंबरला पबजी भारतात बॅन झाला. माझी आई अनंत चतुर्थीला उंदीरबाबूच्या कानात काहीतरी कुजबुजली होती. मला आता शंका येते, ती नक्की बोलली असणार आहे की हे देवा हा पबजी बॅन होऊ दे. आणि देवा तू आईचं ऐकलंच? देवा तुझ्या गाभऱ्याला उंबरच नाही. पबजी हा माझ्या मोबाईलचा आत्मा होता, पण जेव्हापासून हा बॅन झालाय तेव्हा माझ्या मोबाईलची अवस्था ही जिंदा लाशकी तर हो गई आहे. असं वाटतं की मोबाईलमध्ये आत्माच नाही आहे, सी बुर बुर ऐसा करता है वो, जिंदा लाश की तरह पड़ा रहता है कोने में. मैं अभी उसको ढूंढकर देखता भी नहीं है. काल मी माझ्या घराच्या गॅलरीमध्ये गेलो तर मला बघून बाजूच्या काकूनी माझ्या आईला आवाज दिला, काय ग हा कोण नवीन पाहुणा? अहो काकू मला विसरलात, अहो तुमच्या बाबड्यासोबत मी गोट्या खेळायचो मला विसरलात, किती शिव्या द्यायच्या तुम्ही, अहो आईकडे माझ्या चुगल्या करायच्या ना तुम्ही विसरलात, हाच का तो शेजार धर्म? म्हणजे कळतंय का तुम्हाला या लॉकडाऊनचं मी किती तंतोतंत पालन केलं होतं आणि याचा सगळ्यात मोठा वाटा हा पबजीचा होता, पण सरकारने ते बॅन केलं. खरं तर सरकारने त्याचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करायला पाहिजे होता. आणि उपकाराची काय जाणीव वगैरे? लॉकडाऊन मध्ये आम्ही एवढ्या ठिकाणी फिरलो होतो विमानाने. भांडूपच्या बाहेर तरी गेलेस का तू कधी? ए तू निघ ना. आयुष्यात कोणत्या मुलीने मला भाव दिला नव्हता, पण मागच्या आठवड्यात माझ्या स्क्वॉड मध्ये एक रशियन मुलगी होती, ती नेहमी माझी हेल्प मागायची आणि मी नेहमी तिची हेल्प करायचो, सगळ्यांपासून तिचं मी रक्षण करायचो. तिला थोडी थोडी मी मराठी सुद्धा शिकवली होती. तिला मी रोज विचारायचो, काय ग जेवलीस का? त्याच्यावरती हो बोलायची. 2 दिवसात मी तिला प्रपोज करणार होतो आणि तिला सांगणार होतो की ह्याच्यावरती होच बोलायचं असतं. ती हो बोलली पण असती, पण आमच्या प्रेमाला सरकारची नजर लागली आणि मी माझ्या आईची सून बनवण्याची स्वप्न पाहत होतो. लोकांना समोर एनिमी दिसतात आणि मला ती एनिमी. या कोरोना काळात हॉस्पिटलचं नाव जरी घेतलं ना तरी कान फाटायची, पण मी आणि माझा मित्र बंदुकी घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसायचो, दुश्मनांना मारायचो. सगळं संपलं आता. त्याच बंदुकीने आमच्या बोचावरती गोळ्या मारल्या, ते 118 बॅन झाले ह्याच आम्हाला दुःख नाही आहे, एक पबजी बॅन झाला ना ह्याच दुःख आहे. आता कोणत्या शाळेत जायचं आम्ही? तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे, त्याला तसंच घ्या, प्लीज सिरियसली घेऊ नका. पबजी बॅन झाला हे वाईट आहे की चांगलं आहे हे प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि विनर विनर चिकन डिनर, जय पबजी.